मी सुरेखा विरा वरळीकर, वरळीगाव उपासना केंद्र. मी 2001 पासून बापूंकडे यायला लागली. 2001 पासून यायला लागली बापूंकडे आणि मी माझं काय आयुष्याचं एकदम सगळं कायापालटच झाला. खूप छान काहीतरी देवाचं नेहमी मला बोलावंसं वाटायचं, करायचं, काय काय नेमकं करायचं, काय बोलायचं हे बापूंकडे आल्यानंतर मला सगळं कळलं. हे पठण, ते पठण, हे कर, ते कर करायचं, तो खूप बरं वाटायला लागलं, खूप आनंद वाटायला लागला. असेच खूप दिवस छान गेले सगळे मजेत. एकदा माझ्या हातावर अशा उजव्या हाताच्या बोठांवर अशा प्रकारचे जे चामखीळ यायला लागले, एका बोठावर, दोन बोठावर, अगदी 5-6 बोठांवर असे वेगळेच चामखीळ यायला लागले की मला वाटलं ते साधे साधे आहेत म्हणून मी काय एवढी वर्षभर काय लक्ष नाही दिलं त्यांच्याकडे. पण नंतर त्यांना खाज वगैरे यायला लागली. नंतर मी मला जो तो उजव्या हातावर असल्यामुळे जो ज्याच्या त्याच्या लक्षात यायला लागलं, मी कोणाला पाणी दिलं, कोणी काय केलं की लगेच सगळा प्रत्येकजण मला विचारतो हे काय हातावर, अगं हे काय हातावर. म्हणजे बापरे आता हे काय जात नाही आहे, आपण डॉक्टरांकडे जायला पाहिजे. म्हणून मी डॉक्टरांकडे गेली, 2-3 डॉक्टरांकडे वेगवेगळे केले. त्यांनी काय मलम दिलं, काय काय गोळ्यांचे कोर्स दिले करायला, पण काय काहीच नाही फरक त्याचा. मग एक जण म्हणाले की स्क्रीनच्या डॉक्टरकडे जा. मग मी स्क्रीनच्या डॉक्टरांकडे गेली तर तिथे मला सांगितलं की हे तुमचे चामखीळ असे वेगळे आहेत की असं म्हणजे पसरणारे आहेत ते. तुम्ही कोणत्या वेगळ्या गोष्टींना हात लावला तरी ते त्या व्यक्तीला होतील, तुझ्या पूर्ण तुमच्या हातावर वगैरे येण्याची शक्यता आहे. हे असे चामखीळ आहेत, ते औषधाने बरे होणार नाही, ते ऑपरेशनने तुमचे कापायलाच लागतील. तर मी म्हटलं बापरे कापणार उजव्या हाताचे ते एवढे 5-6 बोठांचं कसं काय होईल असं मी डॉक्टरांना म्हटलं. नाही तुम्हाला त्याच्याशिवाय म्हणत हेच नाही, गत्यंतरच नाही, तुम्हाला ते कापल्याशिवाय तुमचं बरंच होणार नाही आणि ते निघणारच नाहीत. आम्ही म्हटलं आणि त्यासाठी तुम्हाला 5,000 रुपये खर्च येईल. तर आम्ही हो म्हटलं. मी आणि माझे मिस्टर घरी गेलो आणि मी बाप्पाच्या जवळ एकदम कुठून आहे पण आलं की बाप्पा हरिओम बाप्पा म्हणूनच घरामध्ये एंट्री करून गेली. बाप्पाच्या फोटोजवळ उभी राहिली, म्हटलं बापू काय. बाप्पा म्हटलं हे रे बापरे मला हे डॉक्टरने आता कापायला सांगितलं देवा, आता कसं मी काय करू, हा माझा उजवा हात कामाचा हात आणि 5-6 बोठांना ते झालं आहे, म्हटलं तेवढी ती जखम पण मोठी होईल. आणि नेमकी त्यावेळेस माझी मुलगी डिलेवरी होऊन घरी आलेली होती, तिचं बाळ होतं छोटं, त्याच्यामध्ये मी घाबरलेली. डॉक्टर म्हणाले की कुठे दुसऱ्या गोष्टीला स्पर्श केलात वेगळ्या माणसांना तरी त्याला होण्याची शक्यता आहे. मग त्या बाळाच्या काळजीने मी अगदी घाईघेत स्किनच्या डॉक्टरांकडे गेली होती. मी म्हणते बाप्पा असं मी माझा हात बांधून राहिली मी तर माझ्या घरात बाळ आहे, एवढी माणसं आहेत, जेवण खावण करायचं आहे, कसं काय करू मी रे देवा. म्हटलं बघ आता तूच बाबा म्हटलं काहीतरी ह्याच्यातनं मार्ग काढ, मला नाही हे कापून घ्यायचं आणि माझं ऑपरेशन करून हात माझा बांधून घ्यायचा असं म्हणाली मी. आणि माझ्या डोळ्यात टपटप पाणी आलं एकदम आणि माझं लक्ष एकदम उदीकडे गेलं. तिथं लगेचच मी उदी घेतली आणि पिवळ्या आपल्या पिवळ्या डबीमध्ये ते गुरुक्षेत्रमध्ये जे आपलं ओटणं लावतो आपण बाप्पाच्या बापू बसतात तिथे त्याची पण डबी होती. ती डबी घेतली, ते लावलं, उदी लावली आणि गप्प शांत आपली झोपली मी विचार करत, कारण मला दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी बोलवलं होतं. तर मी तशीच झोपली. सकाळी उठली आणि माझा हात बघते, पहिला हात पहिला बघते तर माझे एवढेचे टपोरे दिसणारे होते, ते चामखीळ ना ते असे बसल्यासारखे झाले मला एकाच रात्रीमध्ये. तर मी सगळ्यांना दाखवते खरं अगं म्हटलं माझे हे बघ चामखीळ कसे बसल्यासारखे झालेत, बसल्यासारखे वाटतात, कमी वाटतात थोडे. म्हटलं आता मी बापूराया मी आता ही उद्या आणि तेच लावेन, मला माहिती नाही बाप्पा, आता तूच बघ. आणि मी 15-20 दिवस ती उदी आणि ते उठणं सतत लावलं माझ्या हातांना बोठांना, सतत लावत राहिली. आणि असं करता हळूहळू कमी कमी करता फार 20 दिवसामध्ये 20 का 25 दिवसामध्ये माझी पूर्ण हातावरचे चामखीळ गेले. अजिबात त्याच्यात एवढंसं पण निशाण नाही राहिलं त्या हातावर की ह्याला हा असं झालेलं आहे ह्या बोटांना, इतकी विद्रूप बोटं झाली होती माझी. आणि 1 वर्षाचं ते दुखणं मी घेऊन होती तर ते 20 दिवसात माझ्या बापाने पूर्ण गायब केलेलं, पूर्ण घालून टाकलं होतं. खरंच बापू माऊली खरंच एक आईची शेवटी आई, एका आईची कळकळ एका दुसऱ्या आईलाच बरोबर कळते. बापू माऊलीने माझं एवढं मोठं आलेलं संकट माझं पार केलं, घालवलं. हरिओम बाप्पा अंबज्ञ असं तुझ्या चरणी सदैव ठेव.